नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला पाया सूप बनवून दाखवणार आहे। पाया सूप कने हाडांसाठी, सांध्यासाठी चांगलं असतं, कॅल्शियमसाठी चांगलं असतं। त्यासाठी थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात पाया सूप जरूर प्यावं। त्यासाठी बघा, ही चार पाय घेतलेले आहेत आणि त्याच्या ह्या नक्या आहेत। ह्या नक्या मी साफ करून कशा घ्या, दोन प्रकारे कशा साफ करायचं ह्या तुम्हाला, ह्याचे पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कुकर गरम करा ठेवला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तर तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं तेल। 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 साधी विलायची बघा अशी फोडून घेतलेली आहे, 3 लवंगा आणि 3 मिरी घेतलेली आहे ती। कारण हे जे गरम मसाला आहे ना, तुम्ही जर लहान मुलांना वगैरे पाया सूप जर पाजणार असाल ना, तर गरम मसाला कमी ह्याच्यापेक्षा टाकला तरी चालू शकतो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला कसं आपण मटणाला वगैरे एकदम जास्त लाल करतो अशा प्रकारे भाजायचा नाही आहे। साधारण कांदा भाजला का नाही, कलर चेंज झाला की बाकीचं साहित्य टाकायचं। कांदा बघा अशा प्रकारे भाजलेला आहे। तर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्याच्या जागी तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। 1/2 चमचा बघा हळद आहे, थोडीशी हलवून घेऊया। आणि गॅस आपला मीडियम आहे, त्याच्यामध्ये बघा 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलासं कुटून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं परतून घेऊया। अशा प्रकारे बघा भाजून घ्यायचं, आपल्याला असं जास्त लाल वगैरे करायचं नाही आहे। आणि गॅस आता मी बारीक करते, मीडियम गॅसवर आपण हे सगळं केलं होतं। ह्याच्यामध्ये बघा 1/2 चमचा जिरे धने पावडर, ही 4 पायांचं साहित्य आहे, 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि एकदम थोडीशी लाल मिरची पावडर। तुम्ही हिरवी मिरची न टाकता जर 1 चमचा लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। आणि जरी नुसतं आपण कांदा मीठ टाकून जरी ही जरी शिजवून जरी पाय खाल्लं तरी पण छान लागते ती। चवीनुसार मीठ टाकायचं। आता ह्याच्यामध्ये बघा हे पाय नक्या हे साफ केलेल्या, आता त्याच्यामध्ये हे पाय बघा स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याला केस वगैरे असते ती। जर धुवून जरी नाही निघले नाही निघाले ना, तर कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे पहिले, नंतर धुवायचे, म्हणजे स्वच्छ निघते ती। कधी कधी असं होतं की निघत नाही ती, तर मग कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि धुवायच्या अगोदर त्याला पुसून काढायचं, म्हणजे ते कपड्याबरोबर निघतात। साफ कपडा घ्या तुम्ही। ह्याच्यामध्ये कोथिंबीर, देशी कोथिंबीर आहे बघा, ह्याच्या देठासकट टाकलेले, त्याच्यामुळे काय होतं वास पण छान येते आणि चव 1 नंबर लागते। आता आपण ह्या मसाल्यामध्ये मिनिटभर हे परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, आपल्याला पाणी सुटायला लागले। आता ह्यात तुम्हाला किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्यात पाणी टाकायचं, की कारण की ह्या नक्या शिजल्या पाहिजे, त्या ह्या शिजायला वेळ लागतो। तर ह्यात पाणी बघा मी गरम केलेलं आहे, गरम पाणी मी टाकत आहे। 2 ग्लास पाणी मी गरम केलं होतं बारीक आकाराचे, ते पाणी मी सगळं टाकलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। ताई बारीक गॅसवर ह्याच्या आपल्याला 10 ते 12 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 10 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एकदम बारीक गॅसवर ह्या 10 शिट्ट्या केलेल्या आहेत। आता गॅस बंद करते आणि कुकर खाली उतरून घेते, थंड झालेलं आहे, काढून घेऊया। बघा एवढं पाणी आटलेलं आहे आपण जे टाकलं होतं, तर आपण शिजलेत का बघू। आता तर गरम आहे, जरा आरामशीर बघायचं असं। हे बघा एकदम शिजलेलं आहे, गाळ झाला आहे पूर्ण ह्याचा, अशा पद्धतीत बघा बघा। तर अशा पद्धती शिजवून घ्यायचं, एकदम मस्त असं होतं, 1 नंबर। आणि ह्यात तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर ह्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं। हे प्यायसाठी चांगलं आहे बघा, तुम्ही थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये हे सूप असं करून प्या, 1 नंबर लागतं चवीला आणि हाडांसाठी चांगलं आहे बघा। तर त्यासाठी जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।